नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक दिनेश घोके मित्रांनो जसं की मागील व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या जा, सिलेबसविषयी जाणून घेतलेलं होतं या व्हिडिओमध्ये आपण सूक्ष्म अर्थशास्त्राच्या सिलेबसमधील तिसऱ्या प्रकरणामधील दुसरा पॉईंट आहे बदलत्या प्रमाणाचा नियम याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये आर्थिक सिद्धांतात बदलत्या प्रमाणाच्या नियमाचे स्थान महत्त्वाचे आहे इतर काही घटकांची नगसंख्या स्थिर ठेवून एक घटक बदलता ठेवला असता त्यामुळे उत्पादनावर होणाऱ्या परिणामाचा यामध्ये अभ्यास केला जातो मित्रांनो बदलत्या प्रमाणाच्या नियमामध्ये अनेक शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रकारच्या व्याख्या मांडलेल्या आहेत त्यामध्ये बेनहम यांनी उत्पादन घटक संयोगातील एका घटकाचे प्रमाण वाढवीत गेल्यास एका विशिष्ट बिंदूनंतर त्या घटकाचे प्रथम सीमांत उत्पादन आणि नंतर सरासरी उत्पादन घटत जाते मित्रांनो यावरून बदलत्या प्रमाणाच्या नियमाची जी गृहित्या आहेत ती आपल्याला स्पष्ट करता येतील त्यामधील पहिला आकडा आहे तंत्रज्ञानविषयक स्थिती दिलेली असून त्यात बदल होत नाही जर तंत्रज्ञानात सुधारणा झाली तर सीमांत व सरासरी उत्पादनात घट होण्याऐवजी वाढ होऊ शकते मित्रांनो यामधील दुसरा आकडा आहे उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या घटकांपैकी किंवा आदनांपैकी काही स्थिर आहेत जसे असे असेल असे तर घटकांच्या प्रमाणात बदल करता येऊ शकतो मित्रांनो यामधील तिसरा आकडा आहे वस्तूचे उत्पादन करण्यासाठी आवश्यक असलेले घटक वेगवेगळ्या प्रमाणात एकत्र आणणे शक्य आहे म्हणजेच ज्या प्रमाणात हे घटक एकत्र आणले जातात ते प्रमाण बदलणे शक्य आहे यावर हा नियम आधारलेला आहे मित्रांनो बदलत्या घटकाच्या प्रमाणातील बदलत्या उत्पादनावरील परिणाम आपल्याला दिलेल्या तक्त्याद्वारे स्पष्ट करता येतील मित्रांनो दिलेल्या तक्त्यामध्ये भूमी हा घटक स्थिर ठेवून श्रमिकांच्या संख्येत वाढ करीत गेल्यास सुरुवातीला एकूण सरासरी व सीमांत उत्पादनात वाढ होते एका विशिष्ट मर्यादेनंतर एकूण उत्पादन सरासरी उत्पादन व सीमांत उत्पादन महत्तम होते श्रमिकांची संख्या पाच झाली असताना सरासरी व सीमांत उत्पादन महत्तम आहे मित्रांनो एका विशिष्ट मर्यादेनंतर एकूण सरासरी व सीमांत उत्पादनात घट होत जाते श्रमिकांची संख्या सहा झाल्यानंतर सरासरी व सीमांत उत्पादन घटत गेलेले दिसते तर एकूण उत्पादन घटण्यास श्रमिकांची संख्या आठपर्यंत वाढविल्यास सुरुवात होते मित्रांनो सीमांत उत्पादन शून्य असते तेव्हा एकूण उत्पादन महत्तम असते त्यानंतर एकूण उत्पादनात घट होते श्रमिकांची संख्या सात झाली असता सीमांत उत्पादन शून्य झालेले आहे व एकूण उत्पादन बेचाळीस क्विंटल असून ते सर्वाधिक आहे मित्रांनो यावरून एका मर्यादेपलीकडे पलीकडे बदल ब बदलत्या घटकाचे प्रमाण वाढल्यास त्या घटकापासून एकूण उत्पादनात पडणारी भर ऋण होते श्रमिकांची संख्या आठ झाल्यानंतर तसेच त्यापुढे श्रमिकांची संख्या वाढल्यावर सीमांत उत्पादन ऋण झालेले आहे मित्रांनो यावरून बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या ज्या तीन अवस्था आहेत त्या आपल्याला आकृतीद्वारे स्पष्ट करता येतील मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये क्ष अक्षावर बदलत्या घटकाची संख्या दिलेली आहेत तर अक्षावर एकूण उत्पादन सरासरी उत्पादन व सीमांत उत्पादन दिलेले आहेत काही स्थिर घटकांबरोबर बदलत्या घटकांचे प्रमाण बदलत गेल्यास त्याचा एकूण उत्पादन सरासरी उत्पादन व सीमांत उत्पादन यावर होणारा परिणाम आपल्याला स्पष्ट करता येईल मित्रांनो बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या ज्या तीन अवस्था दिलेल्या आहेत त्यामधील पहिल्या अवस्था आहेत वाढते फल मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये पहिल्या अवस्थे पहिल्या अवस्थेतील एका मर्यादेपर्यंत एकूण उत्पादन वाढत्या दराने वाढते आकृतीत अ या आरंभबिंदूपासून या फ या बिंदूपर्यंत एकूण उत्पादन वाढत्या वेगाने वाढते याचा अर्थ बदलत्या घटकाचे सीमांत उत्पादन वाढत आहे याच पहिल्या अवस्थेमध्ये फ बिंदूपासून पुढे एकूण उत्पादनात वाढले असता तरी ते घटत्या वेगाने वाढते पहिल्या अवस्थेत सीमांत उत्पादन वक्र काही भागात वाढतो व पुढे तो खाली येतो मात्र सरासरी उत्पादन वक्र सातत्याने वाढत गेलेला दिसतो या अवस्थेत स्थिर घटक नगरसंख्या ही बदलत्या घटकाच्या नगरसंख्येत जास्त आहे त्यामुळे जर काही स्थिर घटक काढून घेतले तर एकूण उत्पादनात वाढ होऊ शकेल या पहिल्या अवस्थेत स्थिर घटकाचे सीमांत उत्पादन ऋण आहे ही पहिली अवस्था ज्या ठिकाणी सरासरी उत्पादन वक्र ज्याच्या उच्च बिंदूला पोहोचतो म्हणजेच ज्या ठिकाणी सरासरी उत्पादन सर्वात जास्त असते ते ते संपते मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये श्रमिकांच्या संख्येत अगपर्यंत वाढ करीत असताना सरासरी उत्पादनात किंवा सरासरी उत्पादन वाढत गेलेले आहेत ख हो बिंदूत येथे सरासरी उत्पादन सर्वात जास्त आहे तेथे ते पहिली ही अवस्था संपते मित्रांनो यावरून दुसरी अवस्था दिलेल्या आहेत घट्ट्या फलाची अवस्था मित्रांनो बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या दुसऱ्या अवस्थेत एकूण उत्पादनात सातत्याने परंतु घटत्या वेगाने वाढ होते जेथे सरासरी उत्पादन घटण्यास सुरुवात होते तेथे ही दुसरी अवस्था सुरू होते आणि जेथे सीमांत उत्पादन शून्य होते तेथे ही अवस्था संपते या अवस्थेत बदलत्या घटकांचे सीमांत व सरासरी उत्पादन घटत जाते आकृतीत ख बिंदूत सरासरी उत्पादन सर्वात जास्त आहे येथे दुसरी अवस्था सुरू होते व न बिंदूत जेथे सीमांत उत्पादन शून्य आहे तेथे ही अवस्था संपते सीमांत उत्पादन शून्य असते तेथे एकूण उत्पादन महत्तम असते मित्रांनो दिलेल्या आकृतीमध्ये अनही ही बदलत्या घटकात वाढ करण्याची मर्यादा आहे कारण येथून पुढे सीमांत उत्पादन ऋण होते या दुसऱ्या अवस्थेत एकूण उत्पादन वाढत असले तरी ते घटत्या वेगाने वाढते ही अवस्था घटत्या प्रतिफलाची अवस्था म्हणून ओळखली जाते एकूण उत्पादन वाढण्याचे थांबते तेथे ते ही अवस्था संपते मित्रांनो आकृतीमधील पबिंदूत एकूण उत्पादन महत्तम आहे तेथून पुढे ते घटत गेलेले आहेत मित्रांनो यामधील तिसरी अवस्था आहे ऋणफलाची अवस्था मित्रांनो ऋणफलाच्या अवस्थे अवस्थेमध्ये बद घट बदलत्या घटकात केलेल्या वाढीबरोबर एकूण उत्पादन घटत जाते त्यामुळे एकूण उत्पादन वक्र क्ष अक्षाच्या खाली उतरत जातो बदलत्या उत्पादन घटकांचे सीमांत उत्पादन ऋण आहेत आणि सीमांत उत्पादन वक्र क्ष अक्षाच्या खाली जातो या अवस्थेत स्थिर घटकांच्या तुलनेत बदलत्या घटकांचे प्रमाण खूपच मोठे असते ही अवस्था ऋणफलाच्या अवस्था देखील म्हणून ओळखली जाते मित्रांनो अशा प्रकारे आदानप्रदान या आदानप्रदान उत्पादन या तीन अवस्था आव तीन अवस्थांमध्ये सूज्ञ उत्पादन कोणत्या अवस्थेत उत्पादन करील हा प्रश्न निर्माण होतो सूज्ञ उत्पादन तिसऱ्या अवस्थेची निवड करणार नाही कारण या अवस्थेत सीमांत उत्पादन ऋण आहे तसेच उत्पादक पहिल्या अवस्थेची निवड करणार नाही कारण या अवस्थेत स्थिर घटकांचे सीमांत उत्पादन ऋण आहे साहजिकच सुज्ञ उत्पादन बदलत्या घटकांचे सीमांत उत्पादन व सरासरी उत्पादन जेथे घटते आहेत त्या दुसऱ्या अवस्थेत उत्पादन करणे पसंत करतो कोणत्या विशिष्ट बिंदूपाशी उत्पादन करण्याचा निर्णय घेईल हे घटकांच्या किमतीवर अवलंबून असते मित्रांनो यावरून नियमांच्या अवस्थांचे जे स्पष्टीकरण आहे ते देखील आपल्याला बघता येईल यामधील पहिला आकडा होता पहिल्या अवस्था मित्रांनो पहिल्या अवस्थेत सुरुवातीस बदलत्या घटकाच्या तुलनेत स्थिर घटक अधिक असतात त्यामुळे स्थिर घटकाची नगसंख्या कायम असताना जेव्हा अधिकाधिक बदलत्या घटकाची भर पडत जाते तेव्हा स्थिर घटक अधिक प्रकर्षाने व वा परिणामकारकपणे वापरले जातात बदलत्या घटकात वाढ झाल्याने स्थिर घटकाची कार्यक्षमता वाढते त्यामुळे उत्पादनात वेगाने वाढ होते सुरुवातीत जेव्हा बदलत्या घटकाची नगसंख्या कमी असते तेव्हा काही स्थिर घटक व वा न वापरलेल्या स्थितीत राहतात जेव्हा बदलत्या घटकात वाढ होते तेव्हा स्थिर घटकांचा पूर्णपणे वापर करणे शक्य होते त्यामुळे वाढते उत्पादनफल अनुभवायस येतोय मित्रांनो यावरून नियमाच्या अवस्थांच्या स्पष्टीकरणामधील दुसरा आकडा आहे दुसरी अवस्था मित्रांनो दुसऱ्या अवस्थेत घटत्या फलाचा अनुभव येतो या अवस्थेत सीमांत व सरासरी उत्पादन घटत जाते काही घटकांची संख्या स्थिर असताना बदलत्या घटकात वाढ करीत गेल्यास सुरुवातीस वाढत्या प्रतिफलाचा अनुभव येतो बदलत्या घटकाची संख्या स्थिर घटकांचा कार्यक्षम वापर होण्याच्या दृष्टीने पुरेशा प्रमाणात वाढते तोपर्यंत उत्पादन वेगाने वाढते मात्र त्यापुढेही बदलत्या घटकात वाढ केल्यास बदलत्या घटकांचे सरासरी उत्पादन घटते कारण स्थिर घटक बदलत्या घटकाच्या तुलनेत अपुरे पडतात उत्पादन हे विविध घटकांच्या सहकार्यांचे फळ असते या दुसऱ्या अवस्थेत स्थिर घटक बदलत्या घटकाच्या मानाने कमी पडल्याने बदलत्या घटकाचे सीमांत व सरासरी उत्पादन घटत जाते मित्रांनो यावरून नियमाच्या अवस्थांच्या स्पष्टीकरणामधील तिसरा आकडा आहे तिसरी अवस्था मित्रांनो तिसऱ्या अवस्थेमध्ये ऋणफलाचा अनुभव येतो या अवस्थेत सीमांत उत्पादन ऋण होते त्यामुळे एकूण उत्पादन घटते याची कारणीमीमांसा आपल्याला सांगता येईल बदलत्या घटकात स्थिर घटकाच्या तुलनेत प्रमाणापेक्षा जास्त वाढ केल्यास स्थिर घटकाच्या तुलनेत बदलते घटक अतिरिक्त ठरतात त्यामुळे एकूण उत्पादन ठरण्याऐवजी सॉरी वाढण्याऐवजी घटते तसेच बदलत्या घटकाच्या खूप मोठ्या संख्येमुळे स्थिर घटकाची कार्यक्षमता कमी होते या स्थितीत बदलत्या घटकाच्या नगसंख्येत घट केली असता एकूण उत्पादनात वाढ होऊ शकते बदलत्या घटकात अतिरिक्त प्रमाणात वाढ झाल्याने बदलत्या घटकांचे सीमांत उत्पादन घटत चालते मित्रांनो यावरून बदलत्या प्रमाणाचा नियम त्याची व्याख्या आणि बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या ज्या तीन अवस्था आहेत जसं की वाढते फल घटत्या फलाची अवस्था ऋणफलाची अवस्था त्याचबरोबर नियमाच्या अवस्थेचे जे स्पष्टीकरण आहेत पहिली अवस्था दुसऱ्या अवस्था आणि तिसरी अवस्था असे सर्व पॉईंट आपण बदलत्या प्रमाणाच्या नियमाच्या अवस्थांमध्ये बघितले मित्रांनो यावरून बदलत्या प्रमाणाचा नियम स्पष्ट होतो धन्यवाद